नमस्कार मंडळी मंडळी मेष आणि वृश्चिक राशी त्याचप्रमाणे मंगळाची पत्रिका असणाऱ्या व्यक्तींना रत्न वापरतेवेळी हमखासपणे ज्योतिषांकडून मंगळाचं रत्न पौळ वापरा ज्याला हिंदीमध्ये मुंगा आणि इंग्लिशमध्ये कोरल असं म्हणतात हे वापरण्याचा सल्ला दिला जातो आणि ते वापरल्यानंतर मात्र या व्यक्तींना अनुभव हो। बऱ्याच काय प प्रमाणातल्या मंडळींना अनुभव मात्र विपरीत देतो काही वेळेला अंगावर पुरळ उठणं विनाकारण चिडचिड वाढणं असे काही त्रास जाणवायला लागतात याचं नक्की काय बरं कारण असावं ज्यांना हा त्रास होतो तसेच या मेष आणि वृश्चिक राशीच्या मंडळींनी व मांगलिक पत्रिका असणाऱ्या मंडळींनी खरंच पोवळं हे रत्न वापरावं का याची संपूर्ण शास्त्रीय माहिती आपल्याला आजच्या या भागामध्ये करून घ्यायची आहे त्या आपण व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मंडळी मी ज्योतिष सल्लागार नय ने दोत्रे नेहमीप्रमाणे आपल्यावर गप्पा मारतो आहे आपल्या यूट्यूबवरील आवडतं चॅनल ज्योतिष कट्टा यामधून मंडळी वास्तू ज्योतिष मंत्र साधना उपासना धर्म अध्यात्म अशा विविध गुढ विषयांची सखोल माहिती घेण्यासाठी ज्योतिष कट्टा हे चॅनल अवश्य सबस्क्राईब करा सोबत दिलेलं बेलचं चिन्हसुद्धा दाबा जेणेकरून आमच्या नवीन येणारे जे काही व्हिडिओ असतात त्याचं नोटिफिकेशन आपल्याला मिळतं आणि आमचा एकही व्हिडिओ आपण चुकवू शकत नाहीत शिवाय ज्यांनी अगोदरच चॅनल सबस्क्राईब केलं आहे त्यांचं मनापासून खरंच अभिवादन चला मा तर मग आजच्या या भागामध्ये माहिती करून घेऊया की मेष आणि वृश्चिक राशीची मंडळी तर मंगळाची पत्रिका असलेल्या मंडळीने व्यक्तीने हे मंगळाचं रत्न पोवळं वापरायचं की नाही वापरायचं नक्की त्याच्यामागची शास्त्रीय भूमिका काय मंडळी थोडी ज्योतिषशास्त्रीय दृष्टीने या राशींची आणि मांगलिक व्यक्तींच्या स्वभावाच्या गुणवैशिष्ट्याची गुणधर्माची नक्की माहिती घेऊया नक्की काय असतो यांचा स्वभाव तर मेष आणि वृश्चिक राशीचे स्वामी ग्रह आहेत मंगळ आणि मंगळ ग्रहाचा सगळ्यात महत्त्वाचा जो गुणधर्म आहे तो म्हणजे तापटपणा उष्णता उग्रता आणि म्हणूनच मेष आणि वृश्चिक राशीच्या व्यक्तींच्या स्वभावामध्ये तुम्हाला हा अंमल कमी अधिक प्रमाणात हा जाणवतोच तसेच ज्यांच्या पत्रिकेनुसार मंगळ दोष पत्रिकेमध्ये आहे पहिल्या चौथ्या सातव्या आठव्या आणि बाराव्या घरात मंगळ आहे त्यांचा स्वभावसुद्धा मंगळाचा हा गुणधर्म असल्याप्रमाणे आढळतो तात्पर्य या राशींचा स्वभाव बऱ्यापैकी तापट असतोच परंतु शरीरातील उष्णतेचा प्रभाव सुद्धा अधिक असतो शरीरातील पित्तदोष बऱ्यापैकी असतो या मंडळींमध्ये म्हणजेच मंडळी स्वभावाचा आणि शरीरातील वात पित्त कफ दोष यांचा परस्पर संबंध आहेच हे आपल्या लक्षात आलं असेलच आणि याचीच माहिती आपण रत्नशास्त्र या व्हिडिओमध्ये सुद्धा घेतलेली आहे तो व्हिडिओसुद्धा अवश्य पहा आपल्या चॅनलमध्ये तो प्रकाशित झाले त्याची लिंक मुद्दाम खाली दिलेली आहे अर्थात काही चांगल्या व्हिडिओची लिंक ही खाली दिलेलीच असते अवश्य जाऊन डिस्क्रिप्शनमध्ये पाहत जा आणि म्हणूनच मंडळी राग येण्याविषयी आपण बघा बऱ्याचदा काय बरं बोलतो की एखाद्याला पाहिलं ना की माझं पित्त खवळतं पित्त खवळतं म्हणजे काय तर त्या माणसाचा राग येतो म्हणजेच पित्त आणि राग याचा परस्पर संबंध आहे आता मंगळाचं रत्न पौळ याचा गुणधर्म काय आहे तर तो, तो गुणधर्म सुद्धा आहे उष्ण म्हणजेच या रत्नाच्या अंगामध्ये उष्णता प्रसारित करून अधिक प्रमाणात ऊर्जा निर्माण करण्याचा गुणधर्म निसर्गताच आहे त्यामुळे ज्या व्यक्ती थोड्याशा श्रमाने सुद्धा थकून जातात थोडे जास्त कष्ट नाही करतायत अंगामध्ये उत्साह कमी असतो आणि म्हणून तो वाढवण्यासाठी मंगळाचं रत्न पौळ अशा व्यक्तींसाठी शरीरावर धारण करणं जास्त योग्य समजलं जात अर्थात सल्ला घेऊनच कोवळ्याच्या याच गुणधर्मामुळे आधीच अंगात उष्णता म्हणजे पित्त प्रकोप आणि स्वभावामध्ये रागाचा उग्रतेचा अंमल शॉर्ट टेम्पर जास्त असलेल्या मेष आणि वृश्चिक तसेच मांगलिक पत्रिका असलेल्या व्यक्तीने हे रत्न धारण करणं म्हणजेच या उष्णतेचा या उग्रतेचा अंमल आपल्यामध्ये अजून जास्त वाढवण्यासारखं नाही का होणार थोडक्यात व्यवहारी भाषेत सांगायचं झालं तर पित्त झालेल्या व्यक्तीला किंवा पित्त दोष असलेल्या व्यक्तीने चहा तिखट मांसाहार अशा गोष्टी धारण करून आपलं पित्त अजून वाढवण्यासारखं आहे तर अशा व्यक्तीने चहा घेऊन आपल्या शरीरातली उष्णता वाढवायची दाहकता वाढवायची की सब्जा गुलाबजल घेऊन शरीरातली उष्णता कमी करायची हे आता तुम्हीच ठरवा काय आहे की बऱ्याच वेळेला ज्योतिषी असणाऱ्या किंवा ज्योतिषी म्हणवणाऱ्या ज्या व्यक्ती आहे ह्या व्यक्तींचं ना रत्नशास्त्र जेमॉलॉजी ह्याचा वैयक्तिक स्वतंत्र अभ्यास नसतो नुसतेच पत्रिकेमध्ये मंगळाची राशी आहे पत्रिका मंगळ दोषाची आहे यावरून बरेचसे ज्योतिषी मंगळाचं रत्न पौळ वापरा असा निष्कर्ष काढतात पण हे फारच चुकीचं आहे धोकादायक आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे मंडळी मुळातच रत्नशास्त्र हे आरोग्य विज्ञानाच्या म्हणजेच आयुर्वेदाच्या माध्यमातून शरीरावर अंमल प्रभाव निर्माण करत असतात त्यामुळे रत्न वापरल्यामुळे शरीरातील पेशींवर परिणाम होऊन नंतर मानसिक बदल तुम्हाला होताना दिसतात ज्याला आपण केमिकल ॲक्टिव्हिटीज म्हणतो शरीरातल्या आणि याच नियमावर रत्नशास्त्र आधारित हे काम करत आहे म्हणून आयुर्वेदामध्ये रत्नशास्त्राचा वापर केला जातो आणि त्यामुळे ज्योतिषशास्त्रानुसार रत्न सुचवताना किंवा तुम्ही घालताना व्यक्तीचा शारीरिक मानसिक पिंड स्वभाव त्याचं कार्यक्षेत्र त्याची एकंदरीत पर्सनॅलिटी या सगळ्या गोष्टींचा अभ्यास आणि नंतर पत्रिकेतील ग्रहांचं बलाबल याचा एकत्रित अभ्यास करून रत्न सुचवावं लागतं किंवा तुम्हीसुद्धा रत्न धारण करताना हा अभ्यास जाणं होणं आवश्यक आहे परंतु आपल्याकडे ज्योतिषापेक्षा लोकांनाच रत्न वापरायची एवढी घाई असते की मागचा पुढचा विचार न करता रत्न फक्त फुटकळ माहितीवर धारण केलं जातं अहो एवढंच कशाला आपण जेव्हा एखाद्या ज्वेलर्सच्या दुकानात जातो बघा तेव्हा त्याच्यासुद्धा व्हिजिटिंग कार्डवर मागच्या बाजूला रत्नांचा आणि राशींचा एक चार्ट म्हणजे तक्ता असतो आणि त्यानुसार अमुक राशी करता अमुक रत्न कारण अमुक ग्रह याच्या अंमलाखाली हे रत्न आहे त्यामुळे हे रत्न वापरा असा बिनधास्तपणे एक प्रकारचा सल्लाच दिला जातो पण हे सर्वस्वी चुकीचं आहे एवढ्या विवेचनावरून आपल्या लक्षात आलेलं असेल नाहीतर तो दुसरा व्हिडिओसुद्धा पहा रत्नशास्त्र त्यामुळे रत्नाचा योग्य परिणाम दिसत नाही आपला वेळ आपलं त्याच्यावरती असलेला विश्वास आणि पैसा फुकट जातो शिवाय इतक्या चांगल्या शास्त्राची रत्नशास्त्राची बदनामी होते त्यामुळेच मंडळी रत्न व योग्य सल्ला घेऊनच वापरावे मंडळी आपल्यालासुद्धा असं योग्य मार्गदर्शन घेऊन आपल्यासाठी रत्न वापरायचं असेल तर ते कुठलं वापरावं त्यासाठी कुंडलीच्या अभ्यासातून आपण कोणतं रत्न वापरू शकतं ते किती वधनाचं असावं किती काळाकरता वापरावं त्याच्यासाठी कोणती मंत्रसाधना करावी यासाठी जर सल्ला घ्यायचा असेल आमच्याकडून सशुल्क मार्गदर्शन घ्यायचं असेल तर आम्हाला व्हॉट्सअप करून आम्हाला रत्नविषयक अपॉइंटमेंट घ्यायची आहे असा एक फक्त मॅसेज करा तुम्हाला सल्ला कसा दिला जातो ही माहिती दिली जाईल आणि आपल्याला अपॉइंटमेंट दिली जाईल अशी ही रत्न अत्यंत महागडी असल्यामुळे बऱ्याचदा काही मुख्य रत्न नाहीवजी उपरत्न सुद्धा सुचवलं जातं तसेच मंडळी आपल्याला सुद्धा आपल्या कुंडलीचे सखोल विश्लेषण माहिती करून घेण्यासाठी करिअर कुठलं निवडायचं आहे उच्च शिक्षण कोणतं चांगलं राहील नोकरी चांगली राहील की व्यवसाय चांगला राहील कोर्ट कचेऱ्यांमध्ये साधारणतः यश मिळेल की नाही मिळेल ह्या सगळ्याची माहिती जर खऱ्या अर्थाने घ्यायची असेल तर तुमच्या पत्रिकेचं विश्लेषण माहिती करून घेण्यासाठी सशुल्क मार्गदर्शन घेण्यासाठी त्यासुद्धा सुद्धा तुम्ही अपॉइंटमेंट बुक करू शकता अर्थात आम्हाला तसा मॅसेज पाठवा व्हॉट्सअपवरती तुम्हाला माहिती पाठवली जाईल कसं केलं जातं मार्गदर्शन आमच्या कार्यालयाचा नंबर आहे नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री म्हणजे आपल्या ज्योतिष कट्टाच्या वतीने आपण दोन पुस्तकं प्रकाशित आहेत त्यापैकी विविध स्तोत्र आणि जप यांचं संकलित केलेलं चैतन्य लहरी हे पुस्तक याच्यामध्ये स्तोत्र आणि जप यांचा वापर कसा करावा ही माहितीसुद्धा दिलेली आहे मागवायचं असेल तर नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री आमच्या कार्यालयाच्या नंबरवर तीनशे एकतीस रुपये गुगल पे करून त्याचा स्क्रीनशॉट काढा तुमचा संपूर्ण पत्ता पिनकोड नंबर सेल आम्हाला याच नंबरवरती व्हॉट्सअप करा पुस्तक आपल्याला भारतामध्ये कुठेही मागवता येईल साधारणतः आठ दिवसामध्ये मिळेल त्याच पद्धतीने मागवू शकता ते म्हणजे परमपूज्य टेंभेस्वामी महाराजाने लिहिलेलं अतिशय सुंदर ग्रंथ सप्तशती गुरुचरित्र सार स्त्री पुरुष आबाल वृद्ध कोणी हा ग्रंथ वाचू शकता पारायण करू शकता एकशे रुपये दक्षिणा देऊन आपण हे पुस्तक मागवू शकता तसेच मुहूर्तावर अभिमंत्रित आणि सिद्ध केलेली विविध ग्रहांची यंत्र विद्यार्थ्यांसाठी केलेलं गणेश रुद्राक्ष विविध प्रकारची रुद्राक्ष सुद्धा सिद्धी गणेश यंत्र सरस्वती यंत्र आय्य सुखासाठी आपल्या वास्तूत कार्यालयात ठेवता येण्यासारखं श्रीयंत्र वास्तुदोष निवारण यंत्र मेरुश्री यंत्र लक्ष्मी कवडी हे सुद्धा मागवू शकता अर्थात त्यासाठी आधी माहिती घ्यायची असेल तर व्हॉट्सअपवरून माहिती घेऊ शकता म्हणजे हे पौळरत्न कुठे बरं वापरतात तर पौळरत्न हे उजव्या हाताच्या स्त्री पुरुष कुणी असो करंगळीच्या बाजूचं बोट आहे अनामिका म्हणतो आपण त्याला रिंग फिंगर म्हणतो याच्यामध्ये आपण हे चांदीमध्ये सोन्यामध्ये किंवा अगदी कॉपर म्हणजे तांब्यामध्ये सुद्धा धारण करू शकता तर म्हणजे आजचा विषय कसा वाटला आवर्जून कळवा पुढच्या भागामध्ये आपण पाचू रत्नाची विशेषता माहिती करून घेतो आहे कळावे लोबाय असावा धन्यवाद